नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी विषय मराठी युवक भारती मधील भाग 5वा व्याकरण व लेखन मधील दुसरा भाग वाक्य रूपांतर यावरील सविस्तर माहिती आणि त्यावरील संपूर्ण स्वाध्यायकृती पाहणार आहोत। तर सर्वप्रथम प्रस्तावनेच्या माध्यमातून या पाठाची आपण थोडक्यात माहिती पाहूया। वाक्य रूपांतरालाच वाक्य परिवर्तन असेही म्हणतात। आपण बोलत असताना एकाच स्वरूपाची वाक्य बोललो तर ती ऐकणाऱ्याला कंटाळवाणी वाटतात, शिवाय त्यातून योग्य भाव पोचेलच असे वाटत नाही। तद्वतच लेखकाने एकाच साच्याची वाक्य लिखाणात वापरली तर वाचणाऱ्याला त्याचा कंटाळा येतो। आपल्या बोलण्यातून लिहिण्यातून भाषेचा डौल भाषेचे सौंदर्य व्यक्त व्हावे असे वाटत असेल तर छोट्या छोट्या वैविध्यपूर्ण वाक्यातून आपली भाषा डौलदार व परिणामकारक होईल असा प्रयत्न करावा। वाक्य रूपांतराची क्षमता आत्मसात करण्यासाठी वाक्य रूपांतर करायला शिकणे हे सहाय्यभूत ठरते। वाक्य रूपांतर म्हणजेच वाक्य रचनेत करावा लागणारा बदल होय। हा बदल करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी आणि ती म्हणजे वाक्याचे रूपांतर करताना वाक्याच्या रचनेत बदल होत असला तरी वाक्याच्या अर्थात बदल होता कामा नाही। वाक्यार्थाला बाधा न आणता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजेच वाक्य रूपांतर होय, हे अतिशय महत्त्वाचं आहे। उदाहरण पाहूया। लोकांचे दारिद्र्य पाहून मला दुःख होते, हे विधानार्थी होकारार्थी वाक्य आहे। याचे आपण आता विधानार्थी नकारार्थी वाक्य कसे होईल? लोकांचे दारिद्र्य पाहून मला आनंद होत नाही, हे काय झालं? विधानार्थी नकारार्थी वाक्य झालं। या ठिकाणी त्या वाक्याचा अर्थ बदलला नाही, वाक्याचं रूप बदललं, स्वरूप बदललं, परंतु वाक्याचा जो मेन अर्थ आहे तो या ठिकाणी बदललेला नाही आणि यालाच वाक्य रूपांतर असं म्हटलं जातं। प्रस्तुत वाक्यात मूळ वाक्याचा अर्थ बदलू न देता वाक्याचे रूपांतर केले आहे। या इयत्तेत आपल्याला विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, अज्ञार्थी, होकारार्थी व नकारार्थी वाक्यांचे वाक्य रूपांतर शिकायचे आहे। त्यातला जो पहिला जो प्रकार आहे तो आहे प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर। त्यातलं पहिलं उदाहरण पाहूया। जगात सर्व सुखी असा कोण आहे, हे प्रश्नार्थी वाक्य आहे। त्याचं जगात सर्व सुखी असा कोणी नाही, हे काय झालं? विधानार्थी वाक्य। दोन, अपमान केल्यास कोणाला राग येत नाही, हे प्रश्नार्थी वाक्य आहे। त्याचं विधानार्थी रूपांतर असणार आहे अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो। वरील उदाहरणात जे प्रश्न विचारले आहेत ते उत्तराच्या अपेक्षेने विचारलेले प्रश्न नाहीत, अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये त्यांचे उत्तर दडलेले असते, अशा प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्य रूपांतर करताना लक्षात ठेवावे की एक, प्रश्न होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य नकारार्थी करावे, ही सूचना अतिशय महत्त्वाची आहे। दोन, प्रश्न नकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य होकारार्थी करावे। आणि पुढला जो प्रकार आहे तो आहे उद्गारार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर। उदाहरण पाहूया। बापरे केवढी उंच आहे ही इमारत, हे उद्गारार्थी वाक्य आहे। त्याचं विधानार्थी वाक्य कसं असणार आहे? ही इमारत खूपच उंच आहे। दुसरं वाक्य आहे काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला, हे विधानार्थी वाक्य आहे। त्याचं आपल्याला काय करायचं आहे? उद्गारार्थी वाक्य बनवायचं आहे। किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री, उद्गारार्थी वाक्य अधिक परिणामकारक वाटतात कारण एखाद्या गोष्टीतील आधिक्य, परिणाम, मोठी संख्या, विपुलता परिणामकारकतेने व्यक्त केलेली असते। विधानार्थी वाक्यात कोणत्या गोष्टीची विपुलता स्पष्ट करायची आहे ते आपल्याला स्पष्ट करावे लागते। त्यासाठी खूप, प्रचंड, भरपूर यासारखे शब्द वापरले जातात, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे। पुढला जो प्रकार आहे तो आहे अज्ञार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर। एक उदाहरण पाहूया। तू नियमित व्यायाम कर, हे अज्ञार्थी वाक्य आहे। त्यापासून आपण विधानार्थी वाक्य म्हणूया तू नियमित व्यायाम करावास।
2 ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करावे हे विधानार्थी वाक्य आहे, त्याचं आपण अज्ञार्थी वाक्य म्हणूया। ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करा। अज्ञार्थी वाक्यात आज्ञा, बघा अज्ञार्थी वाक्यात आज्ञा अभिप्रेत असते, तर विधानार्थी वाक्यात सरळ विधान अभिप्रेत असते। या वाक्यांचे परस्पर रूपांतर करताना भावार्थ आपल्याला लक्षात घ्यावा लागतो। पुढला जो प्रकार आहे, होकारार्थी व नकारार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर कसे करावे। एक उदाहरण पाहूया। त्यांच्यासाठी 1000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे, हे होकारार्थी वाक्य आहे। त्याचा आपल्याला काय करायचं आहे, नकारार्थी वाक्य बनवायचं आहे। मग कसं बनवायचं, त्याच्यासाठी 1000 रुपये ही काही लहान रक्कम नाही। आणि दुसरं वाक्य आहे, ही काही वाईट कल्पना नाही, हे नकारार्थी वाक्य आहे। त्याचं होकारार्थी असणार आहे, ही कल्पना चांगली आहे। वरील जी आपण 2 उदाहरणं पाहिली, त्या उदाहरणांमध्ये मोठी विरुद्ध लहान आणि वाईट विरुद्ध चांगली असे विरुद्धार्थी शब्द वापरल्यामुळे वाक्याचा मूळ अर्थ बदलत नाही। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या पाठावरील आपण स्वाध्यायकृती पाहणार आहोत। त्या स्वाध्यायकृतीमध्ये पहिली जी कृती आहे ती आहे खालील तक्ता पूर्ण करा। या ठिकाणी 3 कॉलम दिलेले आहेत, त्या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे, त्या वाक्याचा आपला वाक्य प्रकार ओळखायचा आहे आणि त्या वाक्यामध्ये दिलेल्या सूचनेप्रमाणे आपल्याला बदल करायचा आहे। मग पहिलं जे वाक्य आहे ते आहे दिलेल्या सूचनांची पालन करा। आता या वाक्याचा जो प्रकार असणार आहे ते वाक्य आहे अज्ञार्थी वाक्य, आणि करावयाचा बदल कोणता आहे, त्या वाक्याचे विधानार्थी वाक्य करायचं आहे। मग वाक्य असणार आहे दिलेल्या सूचनांचे पालन करावे। त्यानंतर दुसरं वाक्य आहे, बापरे किती वेगाने वाहने चालवतात ही तरुण मुले। आणि या वाक्याचा जो वाक्य प्रकार आहे तो आहे उद्गारार्थी वाक्य, आणि आपल्याला या वाक्यापासून जो करावयाचा बदल आहे तो आहे विधानार्थी नकारार्थी वाक्य आपल्याला करायचं आहे। मग ते कसं असणार आहे, ही तरुण मुले काही सावकाशपणे वाहने चालवत नाहीत। तिसरं वाक्य आहे, स्वयंशिस्त ही घरी शिस्त नाही का। वाक्याचा प्रकार आहे, हे वाक्य आहे प्रश्नार्थी वाक्य, आणि आपल्याला बदल जो करायचा आहे तो आहे विधानार्थी होकारार्थी वाक्य करायचं आहे। मग वाक्य असणार आहे, स्वयंशिस्त हीच खरी शिस्त आहे। चौथं वाक्य आहे, मोबाईलचा अतिवापर योग्य नाही, आणि त्याचा वाक्याचा प्रकार आहे नकारार्थी म्हणजेच विधानार्थी नकारार्थी वाक्य, आणि त्याचा जो आपला बदल करायचा आहे तो अज्ञार्थी वाक्य बनवायचा आहे। मग वाक्य कसं असणार आहे, मोबाईलचा अतिवापर करू नका। या ठिकाणी आपलं काय, या ठिकाणी आपल्याला काय दिलेली आहे, एक प्रकारची आज्ञा दिलेली आहे। पाचवं जे वाक्य आहे ते आहे, खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती नसते। या वाक्याचा प्रकार आहे विधानार्थी नकारार्थी वाक्य आहे, आणि आपल्याला बनवायचं आहे प्रश्नार्थक वाक्य। मग कसं असणार बरे, खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती असेलच कशी, किंवा खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती असतेच का। अशा प्रकारे आपण त्या वाक्याचं प्रश्नार्थी वाक्य बनवू शकतो। सहावं जे वाक्य आहे ते, विद्यार्थ्यांनी संदर्भ ग्रंथाचे वाचन करावे। या वाक्याचा प्रकार आहे विद्यार्थी वाक्य, आणि त्याचं आपल्याला काय करायचं आहे, अज्ञार्थी वाक्य बनवायचं आहे। मग वाक्य कसं होणार आहे, विद्यार्थ्यांनो संदर्भ ग्रंथाचे वाचन करा। यानंतर कृती क्रमांक 2 आहे, कंसातील सूचनेप्रमाणे वाक्य रूपांतर करा। त्यामध्ये 1 आहे, सकाळी फिरणे आरोग्यास हितकारक आहे, आणि या वाक्याचं आपल्याला काय करायचं आहे, नकारार्थी वाक्य बनवायचं आहे। उत्तर असणार आहे, सकाळी फिरणे आरोग्यास अहितकारक नाही। 2, तुम्ही काम अचूक करा, आणि यापासून आपल्या काय करायचं आहे, विधानार्थी वाक्य बनवायचं आहे। उत्तर असणार आहे, तुम्ही काम अचूक करावे। 3, किती सुंदर आहे ही पाषाणमूर्ती, आणि या वाक्यापासून आपल्याला विधानार्थी वाक्य बनवायचं आहे। उत्तर असणार आहे, ही पाषाणमूर्ती खूपच सुंदर आहे। पुढे, पांढरा रंग सर्वांना आवडतो, आणि या वाक्यापासून आपल्याला प्रश्नार्थी वाक्य बनवायचं आहे। उत्तर असणार आहे, पांढरा रंग
कोणाला आवडत नाही। पुढे आहे, चैनीच्या वस्तू महाग असतात, यापासून आपल्याला नकारात्मक वाक्य बनवायचं आहे। उत्तर असणार आहे, चैनीच्या वस्तू स्वस्त नसतात। पुढे आहे, तुझ्या भेटीने खूप आनंद झाला, आणि या वाक्याचा आपल्याला उद्गारार्थी वाक्य बनवायचं आहे। उत्तर असणार आहे, किती आनंद झाला तुझ्या भेटीने। पुढे वाक्य आहे, अबब काय हा चमत्कार, आणि या वाक्यापासून आपल्याला बनवायचं आहे विधानार्थी वाक्य। मग उत्तर असणार आहे, खरंच हा खूप मोठा चमत्कार आहे। पुढलं वाक्य आहे, तुम्ही कोणाशीच वाईट बोलू नका, आणि यापासून आपल्याला बनवायचं आहे होकारार्थी वाक्य। उत्तर असणार आहे, तुम्ही सर्वांशी चांगले बोला। पुढे आहे, निरोगी राहावे अशी कोणाला वाटत नाही, आणि यापासून आपल्याला काय करायचं आहे विधानार्थी वाक्य बनवायचं आहे। उत्तर असणार आहे, निरोगी राहावे असे सर्वांनाच वाटते। आणि शेवटचं वाक्य आहे, दवाखान्यात मोठ्या आवाजात बोलू नये, यापासून आपल्याला काय करायचं आहे होकारार्थी वाक्य बनवायचं आहे। उत्तर असणार आहे, दवाखान्यात हळू आवाजात बोलावे। आता या सर्व वाक्यांचं आपण दिलेल्या सूचनेप्रमाणे काय केलं, रूपांतर केलं। परंतु एक लक्षात ठेवायचं आहे की वाक्याचं रूपांतर करत असताना वाक्याचं रूप बदलेल, परंतु वाक्याचा जो अर्थ आहे तो अर्थ बदलता कामा नये, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे। कारण दोन्ही वाक्य वाचली तरी त्यातून एकच अर्थ बाहेर निघाला पाहिजे, त्यालाच काय म्हणायचं आहे वाक्य रूपांतर असं म्हणायचं आहे। यानंतर या पाठावरील आपण अतिरिक्त स्वाध्याय कृती पाहूया। कृती क्रमांक 3, खालील तक्ता पूर्ण करा। या ठिकाणी वाक्य दिलेले आहे, वाक्य प्रकार दिलेले आहेत आणि करावयाचा बदल आहे। पहिलं वाक्य आहे, बापरे कोरोनाग्रस्तांची संख्या किती वाढली आहे। हा वाक्य प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य। बनवायचं आहे विधानार्थी वाक्य करायचं आहे। उत्तर असणार आहे, कोरोनाग्रस्तांची संख्या खूपच वाढली आहे। दुसरं वाक्य आहे, विवेक हा चांगला गुण नाही का। हे वाक्य आहे प्रश्नार्थी वाक्य आणि बनवायचं आहे विधानार्थी होकारार्थी। मग उत्तर असणार आहे, विवेक हा चांगला गुण आहे। तिसरं वाक्य आहे, लोकांनी एकत्र येणे टाळावे। वाक्याचा जो प्रकार आहे तो आहे विद्यार्थी वाक्य आणि त्यापासून आपल्याला बनवायचं आहे अज्ञार्थी वाक्य बनवायचं आहे। मग उत्तर असणार आहे, लोक हो तुम्ही एकत्र येणे टाळा। चौथं वाक्य आहे, सत्याला कशाची भीती नसते। वाक्याचा प्रकार आहे विधानार्थी नकारार्थी वाक्य आहे आणि त्याचा आपल्याला बनवायचं आहे प्रश्नार्थी वाक्य बनवायचं आहे। उत्तर असणार आहे, सत्याला कशाचीच भीती असते का, किंवा सत्याला कशाची भीती असेलच कशी। अशा प्रकारे आपण दोन प्रकारे हे प्रश्नार्थिक वाक्य बनवू शकतो। पाचवं वाक्य आहे, आंतरजालाचा अतिवापर टाळा आणि वाक्याचा प्रकार आहे अज्ञार्थी वाक्य आणि आपल्याला त्यापासून बनवायचं आहे विधानार्थी नकारार्थी करायचं आहे। म्हणजेच उत्तर काय असणार आहे, आंतरजालाचा अतिवापर करणे योग्य नाही। शेवटचं वाक्य आहे, शिक्षकांनी मुलांची योग्य रीतीने जडणघडण करावी। प्रकार आहे विद्यार्थी वाक्य आणि बनवायचं आहे अज्ञार्थी वाक्य बनवायचं आहे। वाक्याचा प्रकार विद्यार्थी वाक्य आहे आणि बनवायचं आहे अज्ञार्थी, मात्र बनवत असताना आपलं काय करायचं आहे, वाक्याचा अर्थ बदलू द्यायचा नाही। मग उत्तर असणार आहे, शिक्षकांनो मुलांची योग्य रीतीने जडणघडण करा। त्यानंतर कृती क्रमांक 4 आहे, खालील वाक्यांचे कंसातील सूचनेप्रमाणे वाक्य रूपांतर करा। 1, तू खुळीच आहेस। यापासून आपला काय करायचं आहे, नकारार्थी वाक्य बनवायचं आहे। मग उत्तर असणार आहे, तू मुळीच शहाणी नाहीस। या दोन्ही वाक्याचा अर्थ सारखाच आहे। पुढे 2 आहे, त्याचा हेतू वाईट नव्हता। या वाक्यापासून आपल्याला होकारार्थी वाक्य बनवायचं आहे। उत्तर असणार आहे, त्याचा हेतू चांगला होता। 3, एकमेकांना मदत करावी। या वाक्याचं आपल्याला अज्ञार्थी वाक्य बनवायचं आहे। उत्तर असणार आहे, एकमेकांना मदत करा। पुढे 4 वाक्य आहे, मी तुम्हाला ओळखत नाही। यापासून आपल्याला काय करायचं आहे, होकारार्थी वाक्य बनवायचं आहे। मग उत्तर असणार आहे, तुम्ही माझ्यासाठी अनोळखी आहात।
पाचवं वाक्य आहे एवढा कुटरपणा नसावा माणसात. आणि या वाक्यापासून आपला होकारार्थी वाक्य बनवायचं आहे. उत्तर असणार आहे माणसात थोडा मृदूपणाही असावा. पुढलं वाक्य आहे सुंदर दिसावे असे कोणाला वाटत नाही. आणि यापासून आपला काय करायचं आहे विधानार्थी वाक्य बनवायचं आहे. उत्तर असणार आहे सुंदर दिसावे असे सर्वांनाच वाटते. पुढलं वाक्य आहे वा पारिजात काय मस्त बहरलाय. आणि या वाक्यापासून आपल्याला काय करायचं आहे विधानार्थी वाक्य बनवायचं आहे. उत्तर असणार आहे पारिजात खूपच मस्त बहरलाय. पुढे आहे मला तुझ्याशिवाय करमतच नाही. या वाक्याचं आपल्याला काय करायचं आहे उद्गारार्थी वाक्य बनवायचं आहे. उत्तर असणार आहे छे बाई करमतच नाही मला तुझ्याशिवाय. पुढलं वाक्य आहे काय छान निसर्गचित्र काढलंयस आनंदी. यापासून आपल्याला काय करायचं आहे विधानार्थी वाक्य बनवायचं आहे. उत्तर असणार आहे आनंदी तू खूप छान निसर्गचित्र काढलंयस. पुढलं वाक्य आहे उभे राहून पाणी पिणे गुडघ्यांच्या आरोग्यासाठी चांगले नाही. यापासून होकारार्थी वाक्य बनवायचं आहे. उत्तर आहे उभे राहून पाणी पिणे गुडघ्यांच्या आरोग्यासाठी वाईट आहे. पुढील वाक्य आहे ती आता काही गरीब राहिलेली नाही. आणि या वाक्यापासून आपल्याला काय करायचं आहे होकारार्थी वाक्य बनवायचं आहे. उत्तर असणार आहे ती आता श्रीमंत झाली आहे. आणि कृती क्रमांक 5 आहे खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा. पहिलं वाक्य असणार आहे इतरांची निंदा करू नये. हे विधानार्थी नकारार्थी वाक्य आहे. 2 अरे रे किती कठीण प्रसंग आलाय विचारावर. हे काय आहे सरळ सरळ उद्गारार्थी वाक्य आहे. 3 तुझे उपकार मी कसे विसरेन. उत्तर असणार आहे हे वाक्य प्रश्नार्थी वाक्य आहे. 4 मला काय धाडबजी नाही. उत्तर असणार आहे विधानार्थी नकारार्थी वाक्य आहे. 5 शी किती विचित्र दिसतोय हा प्राणी. हे काय आहे उद्गारार्थी वाक्य आहे. पुढे आहे जो तळे राखील तो पाणी चाकील. हे काय आहे संकेतार्थी वाक्य आहे. आणि पुढे आहे मनापासून अभ्यास करणारेच पास होतात. हे वाक्य आहे विद्यार्थी वाक्य. आणि शेवटचं वाक्य आहे एखाद्याच्या लक्षात राहील असे काम करा. आणि ह्या वाक्याचा प्रकार आहे अज्ञार्थी वाक्य. अशा तऱ्हेने विद्यार्थी मित्रांनो आपण या पाठावरील सविस्तर माहिती थोडक्यात पाहिलेली आहे. त्याचबरोबर संपूर्ण स्वाध्याय कृतीसुद्धा आपण या पाठावरील पाहिलेली आहे. पुढील जो पाठ आहे समास या पाठावरील स्वाध्याय कृती मी आपल्यासाठी पुढील व्हिडिओमध्ये लवकरच अपलोड करत आहे. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. धन्यवाद.